अनर्थ होणार आहे. काय झालं प्रभू, आपण असे विचलित का झालात? सर्व काही कुशल तर आहे ना? देवी, भगवान शंकराचा क्रोध आपल्या शिगेला पोहोचलाय आणि ते तांडव करीत आहेत. शिवशंकर तांडव करतात? याचा अर्थ निश्चितच काहीतरी घोर अनर्थ घडणार आहे. हो, आपल्याला लवकरच त्यांना शांत करायला कैलासावर जायला हवं. प्रभू, मी पण आपल्या सोबत येते. याच निमित्ताने भगिनी पार्वतीची भेट होईल. बालकाला पराभूत करणे इतकं गरजेचं होतं की सगळे देवगण इथे एकत्र आलेत. बोला, आपण सगळे गप्प का? शांत झाला तुमचा क्रोध? या छोट्याशा बालकाचे प्राण घेऊन नसेल झालं तर माझाही प्राण घ्या. मला माझा पुत्र परत हवाय, जिवंत. मला याला प्राणदान द्यावंच लागेल, अन्यथा मी पण माझ्या प्राणाचा त्याग करेन. हे आपण काय बोलत आहात देवी? मी न्याय मागते. माझा पुत्र निर्दोष होता, तो माझ्या आज्ञेचं पालन करत होता. क्षमा करा देवी, हे अशक्य आहे. तर मग माझं जीवित राहणंही अशक्य आहे. जर या समयी माझ्या पुत्राला पुनर्जीवित नाही केलं तर मी पण माझे प्राण त्यागीन. आपण क्रोधाच्या भरात आपल्याच पुत्राचा वध केलात भोलेनाथ. आता तुम्हाला देवी पार्वतीचा आदेश स्वीकारून बालक गणेशाला जीवनदान द्यावंच लागेल, अन्यथा पार्वतीचा क्रोधाग्नी समग्र सृष्टी जाळून भस्म करेल. तसं पाहता देवी पार्वतींचा आग्रह अनुचित नाहीये. क्रोधात येऊन आपण जो अनर्थ केला आहे त्याचं हेच प्रायश्चित्त असू शकतं भोलेनाथ. अहंकाराचा त्याग करून देवी पार्वतीच्या प्रार्थनेचा स्वीकार करा भोलेनाथ. हे शक्य नाहीये. माझ्या शस्त्र प्रहाराने वेगळं झालेलं शेर पुन्हा जोडलं जाऊ शकत नाही. तर मग एकच उपाय आहे. अशा एका बालकाचं मस्तक जे आपल्या शस्त्राने कापलं गेलं नसेल असं शिर बाल गणेशाच्या देहाला जोडता येईल. विचार करण्यात वेळ घालवू नका, त्वरित आपल्या गणांना आज्ञा द्या. जा, कुण्या अशा मुलाचा शिर घेऊन या ज्याचा चेहरा उत्तर दिशेला असेल आणि ज्याची माता आपल्या पुत्राकडे पाठ करून झोपलेली असेल. तशी आज्ञा प्रभू. उशीर नका करू, जर वेळ निघून गेली तर हा परत जीवित नाही होऊ शकणार. तशी आज्ञा.
अरे मूर्खांनो, हे काय आणलं? प्रभू, आपण जो आदेश दिला होता त्यानुसार हाच एक बालक सापडला. आम्ही त्याच मस्तक घेऊन आलो. गजाचं मस्तक? विचार करण्यात वेळ दौडू नका भोलेनाथ. याच मस्तकाला जोडून बालक गणेशाला जिवंत करा. जिवंत केलं आपण, याला जीवित तर केलं प्रभू, परंतु या रूपात याला बघून सगळेजण याची टिंगळ करतील. चिंता करू नका, असं काहीही होणार नाही. मी याला वरदान देतो की युगानुयुग लोक याची पूजा करतील. हा अद्भुत बालक पृथ्वीवासियांचं कल्याण करेल. वरदान देते की जेव्हा कोणतेही शुभ कार्य होईल तेव्हा सर्वात प्रथम गणेशाचं पूजन केलं जाईल. हा बालक बुद्धी आणि विद्येचा दाता होणार. याला सगळ्या देवळात आणि घरोघरी स्थापना करतील. लोक याला नेहमी मोदकाचा नैवेद्य दाखवणार.
तुमचा पुत्र अति बलशाली आणि बुद्धिमान होणार. मी याला आजपासूनच आपल्या गणसेनेचा सेनापती नियुक्त करतो. माधवश्री, खूप जोराची भूक लागली आहे, काहीतरी खायला दे ना. घे पुत्र, हे फळ खा. मला फळ नको, मला मोदक हवेत. अरे खा दाडा, किती मोदक खातोस रे तू. हा हे घे. फक्त दोनच? हे तर माझ्या दाढेत राहतील. बर बाबा, अजून दोन घे बस. आणि या उंदराला, तो काय फक्त माझं तोंडच बघत राहणार? हा उंदीर मोदक खाणार. बर घे, तू पण खा. उंदीर महाराज, तुम्ही फळच खा. लाडू खाऊन लट्ट झाले तर धावू नाही शकणार. चल तुला गंमत दाखवतो. नंदी मित्र, तुम्ही फारच बुद्धिमान आहात. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल. हो हो, विचारा विचारा. बघा, जर तुम्ही उत्तर नाही देऊ शकलात तर मी तुमच्या पाठीवर सवार होऊन फिरणार. तशी वेळच येणार नाही. आता सांगा, तो उंदीर वरती बसला आहे ना, त्याच्या अंगावरती किती केस आहेत? ते तर मला माहित नाही, तू सांगू शकतोस काय? हो नेमकीच सांगू शकतो, याच्या अंगावर 10,000 कोटी केस आहेत. ते कसे काय? तुला विश्वास नसेल होत तर मोजून घे. ठीक म्हणतोय तो. नंदीच्या पाठीवरून खाली उतरा गणेश, तो तुमच्या वडिलांशिवाय आणि कुणालाच आपल्या पाठीवर बसू देत नाही.
बाळ गणेशा नारद मुनी आता आताच माता पार्वतीला खूप पुष्कळचे मोदक देऊन गेले. बरं, परंतु माता पार्वती म्हणत होती की आणा लपून ठेवणार नाहीतर गणेशा फास्ट करणार. चल जाऊन शोधूया. अरे उठ. प्रभु वरती पहा, देख रहे हैं मोदक. हे तर फारच उंचावर आहेत. मी तुझ्यावर चढून प्रयत्न करतो. ठीक आहे, बस ये. थोडा वरती चढ. हा कसला आवाज आहे गणेश? मी काहीच केलं नाही माते. हे सगळे मोदक मोषक राजाने पाडले, तोच वरती चढलेला. माझा तिथपर्यंत हातच पोचत नाही. किती त्रास देता रे तुम्ही लोक. दोन तर मिळाले. हे काय आहे? काय करू माताश्री, तुम्हाला तर माहीतच आहे मला किती मोदक आवडतात. असं मात्र दिन 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 द